आदिवासी उन्नती मंडळ मुंबईच्या वतीने ब्लँकेट वाटप, खाऊ वाटप व बोरवेल लोकार्पण सोहळा संपन्न. आदिवासी उन्नती मंडळ मुंबई आयोजित ब्लँकेट वाटप, खाऊ वाटप व बोरवेल लोकार्पण सोहळा आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाऱ्याचा पाडा येथे संपन्न झाला. आदिवासी उन्नती मंडळाच्या वतीनं वाऱ्याचा पाडा येथील आदिवासी कुटुंबाची पाण्याची समस्या लक्षात घेऊन बोअरवेल सुविधेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधत गावातील 36 गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटपही आज करण्यात आले. अंगणवाडीतील व शाळेतील इयत्ता पहिली ते 5वीच्या 40 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप कार्यक्रमही आज संपन्न झाला. जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रवींद्र भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले, हरिश्चंद्र भोईर, चंद्रकांत पाटील, गावचे सरपंच विठ्ठल शिवारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतीक्षा मेंगाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात रवींद्र भोईर यांनी आदिवासी उन्नती मंडळाच्या कार्याची माहिती देऊन शाळेत कार्यरत शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे वरिष्ठ शिक्षक प्रमोद पाटोळे यांनी तर आभार सौ शर्मिळा पाटोळे यांनी मानले. कशी आपल्या मुलांना जोडता येतं असं एक इंटरनेटचं माध्यम या आदिवासी उन्नतीच्या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे सारखे लाईटचा लपंडाव चालू असतो, कधी पण काही एखादा व्हिडिओ दाखवायला घेतला किंवा नेटवर काही करायला घेतलं की लगेच लाईट जाते आणि नेट बंद होतो. मग अशा वेळी ही लाईट आपल्याकडे अखंड शाळेमध्ये असताना चालू असावी यासाठी आपल्याला इन्व्हर्टरची सुविधा, बॅटरीची सुविधा आदिवासी उन्नती मंडळाने केली. म्हणजे आपली लाईट आता कधीच जात नाही, शाळेची लाईट कधीच जात नाही, गावातली गेली तरी शाळेची लाईट चालू असते आणि परत लाईट जेव्हा जाते येते तेव्हा तो चार्ज होऊन राहतो, परत जेव्हा पाहिजे तेव्हा आपण